बीड तालुक्यातील बसोबा फाटा परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात दुचाकी आणि कारच्या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश काशीर यांनी. पाहूयात. नगर रोडवरती भीषण अपघात झाला आहे. सकाळच्या सुमारास हा अपघात झालेला आहे. बीड नगर रोडवरील मसोबा फाटा परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये चार चाकी आणि दुचाकीमध्ये हा अपघात झाला. या अपघातामध्ये शिरूर येथील कालिका देवी महाविद्यालयातील दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झालेला आहे. अपघाताची परिस्थिती इतकी भयंकर होती की पुण्याकडून येणारी गाडी ही बीडकडे जात असताना आणि बीडवरनं शिरूरला ड्यूटी जाणारे शिक्षक यांच्यामध्ये हा अपघात झालेला आहे. दुचाकी आणि चारचाकीचा हा अपघात आहे आणि या अपघातामध्ये दोन शिक्षक जागीच मृत्यूमुखी पडलेले आहेत. अपघात होताच दुचाकीने पेट धरला आणि पेट धरल्यानंतर हा अपघात घडला. या अपघातामध्ये दोन शिक्षक जागीच मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक बीड. शिरूर येथील कालिका देवी महाविद्यालयातील दोन शिक्षक सकाळी ड्युटीसाठी शिरूरकडे जात होते. परंतु बीड तालुक्यातील मसोबा फाटा परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील प्राध्यापक शहादेव शिवाजी डोंगर आणि प्राध्यापक गव्हाणे अंकुश साहेबराव यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मात्र जिल्ह्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.